विद्यार्थी मित्रांनो, तुमचं प्रभुम्यास चॅनलवर मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत। आज आपण मराठी म्हणी संग्रह आणि मराठी म्हणीचा अर्थ पाहणार आहोत। व्हिडिओचा भाग क्रमांक 2 आहे। ऐकूया, वाचूया आणि अर्थही पाहूया। न करत्याचा वार शनिवार, एखादे काम करायचे नसले की कारण देऊन टाळणे। नव्याचे नऊ दिवस, कोणत्याही गोष्टीचे नवीनपण काही काळ असतो, कालांतराने तो नाहीसा होतो। नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे। केलेल्या उपदेशाच्या मनावर शून्य परिणाम होणे। नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे। एकाचे हडपून दुसऱ्याला दान देणे। नाकापेक्षा मोती जड, मालकापेक्षा नोकर बाजीराव असणं। नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, नुसतेच नाव, मोठे पण लक्षण खोटे। नाक दाबले की तोंड उघडते। एखाद्या माणसाकडून एखादी गोष्ट काढून घेण्यासाठी त्या माणसाने मर्म जाणून त्यावर घाव टाकणे। नागव्याशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला। अगोदरच दारिद्र्य असणाऱ्या माणसाकडे मदतीला जाणे। नागिन पोसली आणि पोसणारी डसली। आपण जिनला सांभाळे त्यानेच आपला विश्वासघात केला। नाचता येईना अंगणवाकडे। एखादे काम आपल्याला व्यवस्थित जमत असेल नसेल तेव्हा आपण आपला कमीपणा लपवण्यासाठी इतर गोष्टीत चुका काढतो। ना आवडतीचे मीठ आणणे। एखाद्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते, कारण आपण त्याचा द्वेष करतो। निंदकाचे घर असावे शेजारी, आपल्या शेजारी निंदा करणारा माणूस असावा, त्यामुळे आपले दोष आपल्याला समजतात। नेसेन तर पैठणी शालू, शालूच नेसेन नाही तर नागवी वसेन। स्वतःचा अट्ट पूर्ण करणे, पळसाला पाणे तीनच। सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे, माणसाला शेण माती घेऊन उठते, पडलेले शेण माती घेऊन उठते। चांगल्या माणसावर एकदा काहीतरी आरोप झाला आणि त्याने किती जरी प्रयत्न केले तरी त्याच्या जीवनावर थोडा का होईना डाघा राहतोच। पदरी पडले, पवित्र झाले, आहे त्या गोष्टीत समाधान मानणे। पायाची वाहन पायीच बरी, ज्या त्या माणसाला त्याच्या जागेनुसारच वागणूक दिली पाहिजे। पंचामुखी परमेश्वर, जास्त लोक जे बोलतील तेच योग्य मानावे। पाप आढ्यावर बोंबलते, पाप समोर असल्याशिवाय राहत नाही। पाची बोटे सारखी नसतात, सर्व माणसे एकसारखी नसतात। पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम। मोठी शांत असताना छोट्यांचा आवाज वाढणे। पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे। अनुभवाशिवाय अक्कल येत नाही। पाहुणी आली आणि मोहतूर लावून गेली। घरात पाहुणे म्हणून आले आणि नुकसान करून गेले। पी हळद नि हो गोरी, कोणत्याही गोष्टीत गडबड करणे। पुत्र मागण्यास गेली भ्रतार, नवरा घालवून आली। खरंच फायदा होईल म्हणून जाणे, परंतु परत नुकसान करूनच येणे। पुढच्याच ठेच मागचा शाणा। समोरच्या माणसाला अनुभवावरून इतर लोक बोध घेत असतात आणि ही चूक परत सावधपणे वागतात। पुढे तिकट मागे पोचत, समोरून पाहिले तर फार मोठे वाटते, पण प्रत्यक्षात जवळून बघितले की ते तसे नसते। पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा, पैसा कमी मिळणे पण काम जास्त करणे। पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरभिरी, शेजारी पडलेली वस्तू शोधण्यासाठी गावभर फिरणे। पोर होईल ना व स्वतः सहा माही ना साहीना, आपल्याकडे होत नाही व दुसऱ्यालाही करून द्यायचे नाही। फसा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय। राजाने दिलेला निर्णय जरी अमान्य असेल तरी तो मानावा लागतो। फुले वेचली तिथे गौरव्या वेचणे। आयुष्यात जेथे सुख अनुभवले
तेथेच वाईट दिवस पाहण्याचे नशिबीत आले. फूल न फुलाची पाखडी खूप काही देण्याचे सामर्थ्य नसल्याने त्यातील थोडासा भाग देणे. फुटका डोळा काजळाने साजरा करावा. अंगावरचा दोष मिटत नसतो, तो झाकण्याचा प्रयत्न करावा. बडाघर पोकळवासा दिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव. बळी तो कानपिळी, ताकदवर मनुष्य इतर लोकांवर सत्ता गाजवितो. बकरीचे शेपूट माशाही मारिना आणि लाजही राखेना, अशी गोष्ट ज्याचा फायदा अजिबात नाही. बापचे बेटा सवाई, बापापेक्षा मुलगा अधिक कर्तृत्ववान. बाप तसा बेटा, वडिलांच्या अंगचे गुण पोरात उतरणे. बावळी मुद्रा देवळी निद्रा, दिसण्या साडाणी पण व्यवहार हुशार. दारातुरी भट भटणीला मारी, जुन्या गोष्टीवरून भांडण करणे. बारक्या माणसाला म्हैस राखणे. आपल्याला ज्याच्यापासून भीती धोका आहे ज्याच्याकडे आपल्या संरक्षणाची जबाबदारी देणे. बुडत्याला काळीचा आधार. संकटकाळी कुणाकडून सुद्धा मिळालेली मदत मोठी ठरते. बैल गेला आणि झोपा गेला, एखादी गोष्ट घडून गेल्यावर तिचे उपाय योजना करण्यासाठी केलेली प्रयत्नाची पराकाष्ठा निष्फळ ठरते. बोललेला तो करेल काय, नुसती बडबड करून काही साध्य होत नाही. बोडकी आली व केस झाली, विधवा स्त्री आली आणि लग्न लावून गेली. भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. व्यक्तीला आश्रय दिला तर तो समाधान न मानता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. भरवशाच्या म्हशीला टोनगा. ज्या व्यक्तीवर जास्त विश्वास आहे अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे. भीत्यापोटी ब्रह्मराक्षस बिद्री. काही कारण नसताना लोक भीती असतात, भीत असतात. भिंतीला कान असतात, लपवलेली गोष्ट समोर असल्याशिवाय राहत नाही. भीडभिकेची बहीण भीत बाळगून, भीती बाळगून आपला आपण एखाद्याला नाही बोललो तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येऊ शकते. भीक नको पण कुत्रावर. मनात नसले तर मदत करू नये, परंतु कामात अडथळा आणू नये. भागीचे घोडे की किवणाने मेले. भागीदारीतील धंदा फायदा गेला सगळे येतात, पण जबाबदारी घ्यायला कोण येत नाही. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. चांगलेपणाचा जास्त गैरफायदा घेऊ नये. मनात मांडे पदरात धोंडे. मोठी स्वप्ने बघायची परंतु पदरात काहीच नाही. मनी वसे ते स्वप्नी दिसे. ज्या गोष्टीचा सतत आपल्या मनात विचार असतो तीच गोष्ट स्वप्नात दिसत असते. मन जाणे पाप. आपण पाप दुसऱ्याला सांगितले नाही तर आपल्या मनाला माहीतच नसते. मन राजा, मन प्रजा, आदेश देणारे पण आपले मन आणि त्याचे पालन करणारेही आपलेच. माणस माकीस बोललो झुनकीस लागल. बोलणे एकाला आणि दुसऱ्याला लागणं. मामूजी मेला आणि गावगोळा झाला. लहान गोष्ट पण गावभर कालवा. मांजरीचे दात तिच्या पिलाला लागत नाहीत. आई वडिलांचे टोचून बोलणे लेकराला कधीच लागत नाही. मानेवर गळू आणि पायाला जळू. रोग एकीकडे उपाय भलतीकडे. मारुतीचे शेपूट सतत वाढत जाणारे काम. मुंगीला मिळाला गहू, कुठे नेहू अन कुठे ठेवू. छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे. मुंगीला मुताचा पूर. काही लोकांना छोटे संकट पण डोंगरा एवढे वाटते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. लहान वयातच मुलाच्या भावी गुणदोषाचे दर्शन होते. मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते. मूर्ख लोक भांडते आणि वकील घर बांधते. भांडण दोघांचे आणि लाभ तिसऱ्याला. म्हशीला क्षणभर दूध. एखाद्याचे मेल्यावर कौतुक करणे. म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून ओजडायची राहत नाही. ज्या गोष्टीने होणे अटळ असतात त्या कोणाच्या थांबवल्याने थांबत नाही. यथा राजा तथा प्रजा. सामान्य लोक नेहमी मोठ्याच मोठ्यांची नक्कल करतात. या बोटांची थुंकी त्या बोटावर करणे, गंडवा गंडवी करणे. ई रे माझ्या मागल्या. एखाद्याने कितीही चांगला सल्ला देऊनही पूर्वीप्रमाणेच वागणे. ये रे कुत्र्या
खा माझा पाय, स्वतःहून आपणहून संकट अंगावर घेणे। विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर सर्वप्रथम आलेले तुम्हालाच लक्षात येतील, तेव्हा चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, पुढे पाठवा। रंग जाणे रंगारी ज्याची विद्या त्यालाच माहीत, रात्र थोडी सोंगे फार कामे खूप पण थोडा वेळ असणे, रडत राहू घोड्यावर स्वार, इच्छा नसताना एखादे काम करावे लागणे, रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत, एखाद्या कथेत गरजेच्या गोष्टीचा अभाव, राईचा पर्वत करणे, मूळ गोष्ट अगदी शुल्लक असताना तिचा विपर्यास करून सांगणे, राजाचे घोडे आणि खासदार उडे, वस्तू एकाची आणि मिजास दुसऱ्याची, रोज मरे त्याला कोण रडे, तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते। या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, हा व्हिडिओ पुढे पाठवा। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।